Hello students, today our next lesson of the science 2 is the towards the green energy. First मित्रांनो एनर्जी काय आहे, एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा प्रत्येक गोष्टीसाठी. हो बापरे आपण काही काम करतो त्याला म्हणतो माझी एनर्जी लॉस झाली किंवा संपली असं म्हणतो. मग ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते, अन्नातून मिळत असते. ठीक आहे, मग अशीच काही एनर्जी आपल्याला जी डेली लाईफ मध्ये आपण युज करतो अशा वेगवेगळ्या एनर्जीचे फॉर्म्स आपण जर पाहिले ते ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू नाईन्थ मध्ये तुम्हाला होतं की एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आपण जर पाहिले, फॉर्म्स ऑफ द एनर्जी, ओके, दे आर द लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी, ओके, अजून साऊंड एनर्जी, त्यानंतर हीट एनर्जी, त्यानंतर कोणती तुमची केमिकल झाली, लाईट एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड रदर दॅन, त्याचबरोबर तुमची स्वतःच्या बॉडीची आपण युज करतो जी मसल एनर्जी, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या फॉर्म्स वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण एनर्जीचा रोज आपण डेली लाईफ मध्ये वी ऑलरेडी युज दिस टाइप्स ऑफ द ऑल एनर्जीज. ओके, नाव इन दॅट लेसन सर्वात महत्वाची गोष्ट की आपलं अन्न वस्त्र निवारा ही आपली रोजची गरज आहेच आणि त्याबरोबरच काही एनर्जी सुद्धा आपली रोजच्या गरजेमध्ये त्या ठिकाणी येतात आणि या एनर्जीचे जे काही सोर्सेस आहे ते कसे असतील याचं डिस्कशन आपण यामध्ये असं करणार आहोत की आता आपण बघा तुम्ही मोबाईल बघतात, ओके, तर ते मोबाईलला चार्जिंग लावावी लागते. का लावावी लागते? कारण ती चार्जिंग टिकेल तेव्हा तर तुमचा मोबाईल यूज होईल. मग ती चार्जिंग कुठे लावतात? इलेक्ट्रिसिटी. कुठून लावतात तुम्ही? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे रोज आपण टोटली डिपेंड आहोत इलेक्ट्रिसिटीवरती. ओके, आपल्याला वाचायचंय, रिडिंग करायची आहे, जेवण करायचं आहे, तरी सुद्धा चार्जिंग करायची आहे, टीव्ही बघायचा आहे, ओके, चार्जिंग द मोबाईल. त्यानंतर आपल्याला नुसतं कुठे बसायचं जरी असेल, सिटिंग करायची असेल फॉर द एनी वर्क, ओके, त्यानंतर तुम्हाला युज करायचा लॅपटॉप युज करायचा आहे, ओके, त्यानंतर कुठे अजून बँक्स मध्ये, सॉरी हॉस्पिटल्स मध्ये, या ठिकाणी सगळीकडे, इव्हन एज्युकेशन सिस्टीम्स जिथे जिथे चालतात या सगळ्या ठिकाणी जर गेलो आणि समजा एक दिवस लाईट नसेल मग कामं होतील का त्या ठिकाणची? नाही. मग इलेक्ट्रिसिटी इज अ बेसिक नीड, अन्न वस्त्र निवारा, जसं आपला फूड, फायबर, क्लॉथ या सगळ्या गोष्टी लागतात त्याचबरोबर आज आपल्यासोबत या ठिकाणी महत्वाचा भाग बनलेला आहे आपल्या आयुष्याचा, ती आहे इलेक्ट्रिसिटी. मग ही इलेक्ट्रिसिटी जनरेशन हेच आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत आणि ते इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी काही सोर्सेस महत्वाचे आहेत. असंच नाही की चला मला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची म्हणून मी करून टाकली, असं होत नाही. मग त्याच्यासाठी प्रॉपर सोर्स हवे असतात. मग ते जे सोर्सेस आहेत, प्रॉपर सोर्सेस यूज केले जातात. सोर्सेस यूज करून त्याच्यासोबत टर्बाईन्स जे आहे ते टर्बाईन्स फिरवले जातात की ज्यामुळे काय होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्या ठिकाणी क्रिएट होते. हे महत्वाचं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे क्रिएट होणं गरजेचं आहे, तरच त्या ठिकाणी टर्बाईन्स वगैरेचा यूज होऊन काय होणार आहे. टर्बाईन्स यूज केले म्हणजे त्या ठिकाणी जनरेटर्स असतील, ते जनरेटर्स काय करतील, शेवटी आपली इलेक्ट्रिसिटी क्रिएट करतील. काय करतील? इलेक्ट्रिसिटी क्रिएट करतील. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचे सोर्सेस असणं गरजेचं आहे आणि त्या सोर्सेसद्वारे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन क्रिएट करून टर्बाईन्स फिरवले जातील. टर्बाईन्स मधून जनरेटर हे इलेक्ट्रिसिटीमध्ये त्या मुवमेंटला क्रिएट करत असतात आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी आपल्या नेचरमधूनच आपण आपल्या सोयीसाठी मिळवत असतो आणि हेच आपण आपल्या ह्या लेसनमध्ये वेगवेगळ्या फॉर्म्समधून कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी मिळवता येते, न्यूक्लिअर पद्धतीने किंवा आपण नॅचरल गॅसमधून वगैरे असे एक एक टप्पे या ठिकाणी या लेसनमध्ये आपण बघणार आहोत.